पोलीस ठाण्यात 14 वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करण्याचा निकाल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या 2 जिल्हा न्यायाधीश राजश्री परदेशी यांनी दिला. मात्र शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरे यांना दिले आहेत. शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावर अटक वॉरंट बजावले होते. मात्र ठाकरे यांच्या वकिलांनी सुनावणीवेळी ते हजर राहू शकत नाहीत, त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करावे असा अर्ज दिला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. शिराळा न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज ठाकरे यांच्या वतीने इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायमूर्ती परदेशी यांच्यासमोर 3 दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. राज ठाकरे यांचे वकील विजय खरात आणि आनंदा चव्हाण यांनी आपल्या युक्तिवादात राज ठाकरे यांना सुरक्षा व्यवस्था आहे, त्यांच्या दौऱ्याचा शासकीय यंत्रणेवर ताण पडतो, तसेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावयाची असल्याने यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करण्यात येऊन जामीन मंजूर करावा अशी मागणी केली होती. दरम्यान न्यायमूर्ती परदेशी यांनी ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करतानाच खटल्याच्या सुनावणीचे कामकाज शिराळा न्यायालयात चालेल हे न्यायालय निर्देश देईल, त्यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचा आदेश निकालपत्रात दिला आहे. 2008 साली शिराळा न्यायालयामध्ये पोलीस स्टेशनच्या मार्फत जे दोषारोपपत्र दाखल केलं होतं त्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना आरोपी क्रमांक 9 म्हणून सामील करून हे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही 2013 साली राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं हजर होऊन स्वतः जामीन दिलेला होता. त्यानंतर त्याचवेळी आम्ही या राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थिती गैरहजेरीमध्ये हे कामकाज केसचं कामकाज वकिलांमार्फत चालवण्याविषयी एक अर्ज दिलेला होता. त्याचप्रमाणे त्यांना या केसच्या गुन्ह्यातून वगळण्यात यावं या संदर्भात देखील एक अर्ज देण्यात आला होता. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीमध्ये न्यायालयाचं कामकाज काही काळ बंद होतं आणि या काळामध्ये हे दोन्ही अर्ज न्यायालयामध्ये चालले नाहीत. तथापि ज्यावेळी कोर्ट कामकाज चालू झालं ते त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता याच्यामध्ये वॉरंटचा आदेश झालेला होता. याची पार्श्वभूमी अशी होती की लोकहिताच्या दृष्टिकोनातून हे रेल्वे भरतीमध्ये महाराष्ट्रीयमधील मुलांना जास्तीत जास्त नोकरी मिळा अशा संदर्भामध्ये ते आंदोलन होतं. म्हणून राजसाहेबांचा डायरेक्टली या गुन्ह्याशी थेटपणे संबंध नसल्याकारणामुळे आम्ही ते गुन्ह्यामध्ये नाव वगळावं अशा प्रकारची त्यामध्ये मागणी होती. या वॉरंटचा आदेश पारित केल्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये स्वतः आम्ही वकिलांच्या मार्फत हे वॉरंट रद्द करावं म्हणून अर्ज केला होता. तो शिराळा न्यायालयानं जो अर्ज आहे तो 2/5/2022 रोजी नामंजूर केला होता. 7/5/2022 रोजी नामंजूर केला होता. त्याच्या विरोधामध्ये आम्ही या इस्लामपूर न्यायालयामध्ये क्रिमिनल रिव्हिजन अर्ज नंबर 13/2022 काम दाखल केलं होतं. हे काम गुंदोशावरती घालून आदरणीय इथं जिल्हा व सत्र न्यायाधीश परदेश मॅडम यांच्या समोर कोर्ट कामकाज चाललं. या कामकाजामध्ये आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या बाजूने की हा जो गुन्हा आहे हा गुन्हा अगदी PTO ऑफ प्रॅक्टिसमध्ये येणार आहे आणि या गुन्ह्यामध्ये त्यांच्या वतीनं आम्ही देखील वकील म्हणून ते कामकाज पाहू शकतो आणि हे वॉरंट त्यांचं आहे ते रद्द करावं, त्यांचा जामीन जो पूर्वी दिलेला आहे तो कायम करावा आणि त्यानंतर आम्हाला वकिलांना त्यांच्या मार्फत बाजूमध्ये न्यायालयामध्ये संधी द्यावी अशा प्रकारचं आम्ही मागणी न्यायालयामध्ये केली होती. याला सरकारी पक्षानं तिरू असा आक्षेप घेतला होता, परंतु आज रोजी न्यायालयानं हा जो आम्ही दिलेला जो अर्ज आहे तो अर्ज मंजूर केला. राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये शिराळा न्यायालयानं जी काही वॉरंटचा आदेश केला होता त्यानंतर फेर रिइश्यू देखील केलं होतं. ते देखील सबसिक्युअंट वॉरंटसुद्धा या न्यायालयानं रद्द केलेलं आहे आणि राजसाहेब ठाकरेंना ज्यावेळी कोर्ट निर्देश करेल त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाच्या या कामकाजामध्ये सहभाग घेण्याची मुभा न्यायालयाने दिलेली आहे. त्याच्या वतीनं आम्ही आज रोजी जे न्यायालयामध्ये जे कामकाजाचा निकाल लागला याच्यापूर्वी देखील या कामकाजामध्ये राजसाहेब ठाकरेंच्या वतीनं आम्ही हा अर्ज दाखल केला होता. माझ्यासोबतच आमचे सहकारी ॲडव्होकेट सतीश कदम, ॲडव्होकेट आनंदराव चव्हाण, इस्लामपूरचे मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे व त्यांचे कार्यकर्ते या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे कागदपत्रा संदर्भामध्ये देखील पूर्णपणे सहकार्य केलं, त्यामुळेच खरं तर हा रिव्हिजन अर्ज मंजूर झाला असं म्हणता येईल. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।